नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे SST महाविद्यालयातर्फे हार्दिक स्वागत आहे. ही आहे SST एड्युपीडिया. मी असिस्टंट प्रोफेसर तुषार वाक्से आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण FYBA या वर्गातील सूक्ष्म अर्थशास्त्र या विषयावरती अध्ययन करणार आहोत. याआधी सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. सूक्ष्म अर्थ समजण्यासाठी आपल्याला त्याची व्याख्या बघावी लागेल. सूक्ष्म सूक्ष्म म्हणजे लहानातील लहान घटक. सूक्ष्म म्हणजे मायक्रो. मायक्रो हा शब्द ग्रीकमधील मायक्रोज या शब्दापासून तयार झाला आहे. याचा अर्थ होतो लहान. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये लहानातील लहान घटकाचा अभ्यास केला जातो. मग आता लहानातील लहान घटक म्हणजे नेमकं काय, तर प्राध्यापक गोल्डिंग यांनी लहानातील लहान घटकाची व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे की एखादी विशिष्ट संस्था, विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट उद्योग संस्था, त्यानंतर एखादी वस्तू, या सर्वांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो ते शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. म्हणजे थोडक्यात काय, तर सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे एका विशिष्ट घटकाचा अभ्यास करणारे शास्त्र. या अर्थशास्त्रामध्ये त्या विशिष्ट घटकाचा सूक्ष्म पातळीवरती अभ्यास होतो. म्हणून प्राध्यापक मॉरिस डॉब यांनी सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या करताना असं म्हटलंय, अर्थशास्त्राचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. अध्ययन करणे म्हणजे अभ्यास करणे. मग सूक्ष्मदर्शी अध्ययन ज्या शास्त्रामध्ये होते ते शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. मग आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व आणि ह्या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मर्यादा सुद्धा बघणार आहोत. मग तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, तर ज्या शास्त्रामध्ये लहानातील लहान घटकाचा अभ्यास केला जातो किंवा एका विशिष्ट घटकाचा अभ्यास केला जातो असे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. मग सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व बघायचे. यामध्ये पहिलं महत्व आहे अर्थव्यवस्थेचे कार्य समजण्यासाठी. अर्थव्यवस्था कशा पद्धतीने कार्य करते हे समजण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र खूप महत्वाचे ठरते. मग आता अर्थव्यवस्थेचं कार्य म्हणजे नेमकं काय, तर एखाद्या विशिष्ट वस्तूचे उत्पादन किती, कसे व कोणासाठी करावे याचा सूक्ष्म पातळीवर अभ्यास केला जातो. एखाद्या विशिष्ट वस्तूचे उत्पादन किती, कसे आणि कोणासाठी करावे हे ठरल्यानंतर त्या वस्तूचे वितरण बाजारामध्ये कशा पद्धतीने करावे याचे सुद्धा सूक्ष्म पद्धतीने अध्ययन केले जाते. म्हणजे थोडक्यात अर्थव्यवस्थेचे कार्य समजण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र हे आपणास फायदेशीर ठरते. दुसरा आहे अंदाज बांधण्यासाठी उपयुक्त. सूक्ष्म अर्थशास्त्र हे भविष्यकालीन अंदाज बांधण्यासाठी किंवा भविष्यकालीन अंदाज व्यक्त करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र खूप उपयोगी आहे. मग यामध्ये मागणीविषयी अंदाज असू शकतो किंवा वस्तूच्या वितरणाविषयी अंदाज असू शकतो. हे सर्व अंदाज व्यक्त करताना सूक्ष्म अर्थशास्त्र आपणास उपयोगी पडते किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व आपणास यामध्ये दिसून येते. तिसरं आहे उत्पादन सामग्रीचा योग्य वापर. विद्यार्थी मित्रांनो, आपणास निसर्गता उपलब्ध असलेली जी काही साधन सामग्री आहे ती मर्यादित स्वरूपाची आहे आणि अशा मर्यादित साधन सामग्रीचा योग्य पद्धतीने वापर होणे खूप आवश्यक आहे. मग ही मर्यादित साधन सामग्री नेमकी कोठे व किती प्रमाणात वापरावी व तिचा कार्यक्षमतेने वापर कसा होईल याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे. म्हणजे जी साधन सामग्री आपल्याकडे मर्यादित आहे तिचा योग्य वापर करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र महत्वाचे ठरते. त्यानंतर आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी. बघा, मानवाच्या गरजा ह्या अमर्यादित आहेत आणि त्या पूर्ण करणारी साधने ही मात्र मर्यादित आहेत. मग आता अमर्यादित गरजांचा मर्यादित साधनांच्या दृष्टिकोनातून मेळ कसा घालता येईल याचा अभ्यास सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्र दृष्टिकोनातून केला जातो. म्हणजे व्यक्तीच्या ह्या ज्या काही गरजा आहेत ह्या विशिष्ट वस्तूंपासून कशा पूर्ण करता येईल याकडे सूक्ष्म अर्थशास्त्र देते. त्यानंतर कर आकारणीसाठी सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्र खूप महत्वाचे आहे. मग कर आकारताना की
कोणत्या घटकांवरती कर जास्त प्रमाणात आकारावा, कोणत्या घटकांवरती कर कमी आकारावा, श्रीमंत व्यक्तींवर जास्त प्रमाणात कर आकारून किंवा श्रीमंत व्यक्तींवरील कराची विभागणी ही समाजातील गरीब व्यक्तींमध्ये कशा प्रकारे करता येईल, या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगी ठरते. म्हणजे श्रीमंत व्यक्तींवरती कर आकारणी झाल्यानंतर त्यातून जे काही उत्पन्न जमा होते त्या उत्पन्नाचे वितरण समाजातील गरीब किंवा दुर्मिळ घटकांवर केले जाते आणि त्याचा फायदा या गरीब आणि दुर्मिळ घटकांच्या विकासासाठी होतो. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आपणास कर आकारणीसाठी सुद्धा उपयोगी ठरते. त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व बघितल्यानंतर आपल्याला ह्या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मर्यादा सुद्धा बघायच्या आहेत. मग सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मर्यादा सांगताना पहिली मर्यादा सांगितली गेलेली आहे चुकीच्या गृहितकांवर आधारित. बघा, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मागणीचा सिद्धांत किंवा इतर काही सिद्धांत आहेत, ह्या सिद्धांतामध्ये असं सांगितलं जातं की इतर परिस्थिती कायम असताना, म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र असं गृहित धरतं की इतर परिस्थिती ही कायम आहे किंवा अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची परिस्थिती आहे. प्रत्यक्षात बघायला गेलं तर कधीही कोणतीही परिस्थिती ही कायम असते, त्या परिस्थितीमध्ये सतत बदल होत असतात. आणि त्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये असं गृहित धरण्यात आलंय की पूर्ण रोजगाराची परिस्थिती आहे, परंतु प्रत्यक्षात जर विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगाराची परिस्थिती कधीच आढळत नाही. म्हणजे थोडक्यात काय सांगायचंय तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे चुकीच्या गृहितांवर आधारित आहे. त्यानंतर दुसरी मर्यादा आहे की व्यक्तिगत स्तरावर अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्येतच आपण बघितले की विशिष्ट संस्था, विशिष्ट म्हणजे विशिष्ट म्हणजे काय, एखादी संस्था, एखादे उद्योग, एखाद्या व्यक्ती, एखादी मागणी, या घटकांचा सूक्ष्म स्तरावर अभ्यास होतो. म्हणजे व्यक्तिगत स्तरावर अभ्यास होतो, त्याचा समग्र स्तरावर अभ्यास केला जात नाही. आणि कोणत्याही घटकाचा अभ्यास करत असताना सूक्ष्म स्तराबरोबर त्याचा समग्र स्तरावर सुद्धा अभ्यास होणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढील, बाजार अर्थव्यवस्थेवर आधारित. सूक्ष्म अर्थव्यवस्था ही निरहस्तक्षेपी नीतीचा आधार घेते. मग निरहस्तक्षेपी नीतीमध्ये उत्पन्न, वितरण आणि उपयोग यामध्ये सरकारची भूमिका ही खूप कमी असते. म्हणजे अशा घटकांमध्ये सरकार हस्तक्षेप करत नाही असं सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अध्ययनात दिसून येतं. म्हणजे थोडक्यात काय तर सरकार हे निरहस्तक्षेपी भूमिका घेतं बाजार यंत्रणेमध्ये, परंतु प्रत्यक्षात बाजारात पर्यायी वस्तू सुद्धा उपलब्ध असतात किंवा बाजारात पर्यायी घटक उपलब्ध असतात याचा सुद्धा अभ्यास होणं खूप महत्त्वाचं आहे, जे आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रात दिसून येत नाही. आणि शेवटची मर्यादा सांगायची तर अविश्वसनीय निष्कर्ष. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र हे सांख्यिकीय आकडेवारीवर आधारित आहे, परंतु प्रत्यक्षात विचार केला तर जी काही आकडेवारी आपल्याला उपलब्ध होते ती आकडेवारी वर्तमान किंवा भविष्यकाळामध्ये तशीच अस्तित्व हे आपण सांगू शकत नाही, किंवा आकडेवारी आपण सांगू शकत नाही. थोडक्यात काय तर सूक्ष्म अर्थशास्त्राचा मर्यादेचा विचार करताना जी काही आकडेवारी आपण गोळा करतोय ती भविष्यात विश्वसनीय ठरेल असे सांगता येत नाही. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जसे सूक्ष्म अर्थशास्त्राचे ज्या महत्त्व आहेत त्याचप्रमाणे त्याच्या काही मर्यादा सुद्धा आहेत. म्हणजे महत्त्वांचा आपण विचार केल्यानंतर मर्यादांमध्ये आपण बघतोय की चुकीचे गृहितके आहेत, व्यक्ती किंवा फक्त अभ्यास होतोय आणि अविश्वसनीय निष्कर्ष ह्या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातून निघतात. आज आपण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याचे महत्त्व आणि त्याच्या मर्यादा आपण इथे बघितलेल्या. धन्यवाद.